राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू अपने नागपुर दौरे पर बुधवार 5 जुलाई को कोराड़ी में सांस्कृतिक केंद्र के उद्घाटन करने वाली है। इस पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि ये विदर्भ और उपराजधानी नागपुर के लिए बड़े ही प्रसन्नता की बात है। उन्होंने कहा कि रामायण के आधार पर देश के सबसे उत्तम और अति सुंदर कल्चरल सेंटर, जिसे भारत के इतिहास में दर्ज किया जाएगा, उसका उद्घाटन राष्ट्रपति के हाथों होने जा रहा है, जो बड़े ही गर्व की बात है। विदर्भ नागपुर आणि उपराजधानी करता अत्यंत आनंदाचा दिवस आहे। उद्या राष्ट्रपती जी द्रौपदी मुर्मू जी कोराडी महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्याकरता 4:45 वाजता कोराडी मंदिरात येत आहे आणि लगेचच 5 वाजता भारतीय विद्याभवन यांनी माननीय राज्यपाल बनवारलाल जी पुरोहित यांच्या पुढाकाराने जे अति भव्य अति सुंदर रामायण सांस्कृतिक केंद्र भारत माता भवन या ठिकाणी आपल्याला उभारलेलं दिसतंय। आपण जर बघितलं तर या भवनाचं उद्घाटन करण्याकरता राष्ट्रपती महोदय येत आहे आणि हे रामायण जे कल्चरल सेंटर आहे हे देशातलं सर्वोत्तम कल्चरल सेंटर आहे। देशात कुठेही नाही असं कल्चरल सेंटर रामायणाच्या आधारावर भारत मातेच्या 1857 पासून ज्या लढाया देशात झाल्या त्याच्या आधारावर हे सेंटर बनवण्यात आलं आणि खूप अति सुंदर या ठिकाणी ही वास्तू उभी झाली आहे। हे देशातलं मुख्य पर्यटन स्थळ म्हणून भारताच्या इतिहासामध्ये नोंद होईल, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल, उपराजधानीच्या इतिहासात नोंद होईल असं या ठिकाणी सांस्कृतिक सेंटर निर्माण झालं आहे। आम्हाला अभिमान आहे की राष्ट्रपती महोदय येत आहे, त्यांच्या स्वागताची तयारी आम्ही करतो आहे आणि अत्यंत आनंदाचा दिवस उद्या असणार आहे।